भारतात कितीतरी लोक मानसिकरित्या त्रासून आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला म्हणून आपलं आयुष्य संपवित आहेत आत्महत्या करत आहेत आणि त्याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे ऑनलाईन कर्ज पुरविणाऱ्या कंपन्या आणि सोशल मीडियावर असलेली त्यांची ॲप्स मिनिटाला लोन देणाऱ्या या कंपन्यांच्या जाळ्यात अडकून कितीतरी लोक बर्बाद होत आहेत लोन देणाऱ्या या कंपन्यांकडून ग्राहकांचा अतोनात छळ केला जात आहे खोट्या लिगल नोटीस अर्वाच्य भाषा शिवीगाळ आणि अशा अनेक मार्गांनी लोकांचा मानसिकरित्या छळ करून त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावून ह्या कंपन्या निर्दोष लोकांचे बळी घेत आहेत कशा काम करतात या कंपन्या कशा पद्धतीने लोकांना आपल्या जाळ्यात फसवितात वसुली करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्तरावर जातात आपण सुद्धा अशा कंपन्यांचे बळी पडलेले असाल तर काय करावे आणि बळी पडू नये यासाठी काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचे प्रयत्न करू शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्याकडे येतील आणि त्याचा फायदा सामान्य लोकांना होईल ऑलमोस्ट कोविड लॉकडाऊन पासून कर्ज घेणं खूप सोपी झालंय बँकच नाही तर वित्तीय संस्था आपल्या ॲप्सद्वारे लोकांना कर्ज प्रोव्हाइड करतात आणि त्यामध्ये ही सर्वात महत्त्वाची बाब काही खोट्या संस्थासुद्धा आपले ॲप्स सोशल मीडियावर आणून खोट्या ॲडव्हर्टाईजमेंट करून क्लाऊड फंडिंगच्याद्वारे लोकांना कर्ज देतात जेव्हा आपण नॅशनलाइज म्हणजे राष्ट्रीयकृत बँक किंवा आरबीआयने मान्यता दिलेल्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतो तेव्हा त्यांचे व्याजदर आणि त्यांच्या वसुलीच्या सर्वच्या सर्व पद्धती आरबीआयने घालून दिलेल्या नियमानुसार असतात परंतु काही फ्रॉड कंपन्या खोट्या कंपन्या कुठल्याच प्रकारचं डॉक्युमेंट किंवा कुठल्याच प्रकारचं सिव्हिल स्कोअर न मागता आपल्याला मिनटात कर्ज देतात यांच्याकडून कर्ज घेणे जेवढे सोपी असते तेवढेच ते फेडणेसुद्धा कठीण असते या फ्रॉड करणाऱ्या लोकांना फसविणाऱ्या कंपन्यांकडून आकारल्या जाणारं अव्वाच्या सव्वा व्याज लोकांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी त्यांची अर्वाच्य भाषा शिवीगाळ धमक्या किंवा खोट्या लिगल नोटीस या सर्व गोष्टींमुळे कर्ज घेणाऱ्याला जिवंतपणीच नरकयातना भोगाव्या लागतात आणि हा जाज हा त्रास इतका मोठा असतो की काही जण थेट मृत्यूलाच कवटाळतात पैशाची निकट असते त्यावेळी ना इलाज असतो कोणताही विचार न करता बरेच लोक या ऑनलाईन खोट्या ॲप्सकडून कर्ज घेतात जेव्हा आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये कुठलंही कर्ज देणारं ॲप डाउनलोड करतो किंवा ते इन्स्टॉल करतो तेव्हा त्यामध्ये विशिष्ट अशा परवानग्या मागितल्या जातात आपण सामान्यपणे त्या परवानग्यांमध्ये ओके 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 दाबत जातो मात्र हे सर्व करत असताना त्यांना आपण आपल्या मोबाईल मधील फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबरचे ऍक्सेस देत असतो म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेले कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटो पाहू शकते त्याचबरोबर कर्जासाठी माहिती भरत असताना ते आपल्याला एक अल्टरनेट नंबर मागतात आपल्या कुठल्याही सोयऱ्याचा नंबर मागतात तेव्हा तो आपण कुठलाही विचार न करता त्या कंपनीला देऊन टाकतो या खोट्या कंपन्यांकडून किंवा ॲप्सकडून कर्ज घेतल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर त्या कर्जाची परतफेड करावी लागते ज्या दिवशी मुदत संपणार असते त्याच दिवशी सकाळी सहा वाजतापासून त्यांच्या कंपनीच्या कॉल सेंटरवरून आपल्याला कॉल येणं फोन येणं चालू होते आणि अक्षरशः त्याच दिवसापासून त्यांच्या धमक्यासुद्धा चालू होतात भीक मागा पण आजच कर्ज फेळा अशा प्रकारची भाषा ते पहिल्या दिवसापासूनच उपयोगात आणतात आणि हा मानसिक त्रासाचा पहिला टप्पा असतो पुढच्या टप्प्यात ते तुमच्या मोबाईलमधून मिळालेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींचे नातेवाईकांचे नंबर घेऊन त्यांना मेसेजेस करतात आणि तुमच्या नावाची बदनामी करतात किंवा तुम्ही जो अल्टरनेट नंबर दिलेला असतो त्यांना कॉल करून मेसेज करून तुम्हालाच आता कर्ज फेडावं लागेल अशा प्रकारच्या भाषेत त्या लोकांसोबत बोलल्या जाते आणि त्यानंतर या खोट्या कंपन्याच नाही तर ज्या ज्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना कॉल गेलेत मेसेजेस गेले ते सुद्धा लोकांवर तुटून पडतात आणि तेथून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात लोकांचा मानसिक त्रास चालू होतो आणि तिसऱ्या टप्प्यात एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जातो त्या ग्रुपमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये असलेली सर्वचे सर्व नंबर ॲड केली जातात आणि त्यावर मेसेज टाकले जातात तुम्ही चिटर आहात तुम्ही कर्ज घेऊन फरार झालेले आहात एवढंच नाही तर त्या ग्रुपवर एक मेसेज टाकला जातो आणि त्यामध्ये म्हटलं जाते की आपल्या सर्वांना आता थोडे थोडे पैसे देऊन या व्यक्तीचं कर्ज फेडावं लागणार आहे चौथ्या टप्प्यात या कंपन्या ग्राहकाला खोट्या लिगल नोटीस पाठवितात तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागेल या नोटीसा सर्वच्या सर्व खोट्या असतात परंतु ज्या लोकांचा आजपर्यंत कोर्ट कचेरीशी कायदेशीर गोष्टींशी पोलीस स्टेशनशी संबंध आलेला नाही हे लोक खऱ्या अर्थाने येथे घाबरून जातात आणि या सर्व गोष्टी करून या कंपन्या सामान्य निर्दोष लोकांचे बळी घेतात राष्ट्रीय आणि महत्वपूर्ण बँका किंवा आरबीआयद्वारे मान्यता असलेल्या वित्तीय संस्था जेव्हा कर्ज देतात तेव्हा ते, ते प्रति महिन्याला शंभर रुपयावर एक ते दीड रुपया व्याज आकारतात आणि त्याच ठिकाणी या खोट्या कंपन्या पंधरा ते वीस टक्के व्याज दरा आकारतात काही काही तर फ्रॉड करणाऱ्या कंपन्या पंचवीस टक्के सुद्धा व्याज आकारतात एवढंच नाही तर प्रोसेसिंग फीच्या नावाखाली जी एस नावाखाली ते कर्जामधील वीस ते पंचवीस टक्के रक्कम पहिल्यांदाच काटून घेतात एखादी ई एम आय मागे पुढे झाली तर तीन ते चार हजार रुपयाची सुद्धा लोकांवर लावली जाते या कंपन्यांद्वारे आणखी एका ट्रॅपमध्ये सामान्य लोकांना फसविलं जाते जेव्हा तुम्ही या कडून कर्ज घेता तेव्हा ती कंपनी एखाद्या दुसऱ्या तशाच कंपनीला तुमचा सर्वचा सर्व डाटा विकून टाकते नंतर त्या इतर खोट्या कंपन्यासुद्धा तुम्हाला वेगवेगळे आमिष देतात तुमच्यासोबत गोड बोलतात आणि तुम्हाला त्यांच्याकडूनसुद्धा कर्ज घेण्यासाठी प्रवृत्त करतात आणि अशा पद्धतीने या सर्व खोट्या कंपन्यांकडून तुम्हाला जाळ्यात फसविलं जातं आता बोलू कन्क्ल्युजनवर की या सर्व गोष्टी तुम्ही फसलेले असाल तर बाहेर कसे निघावे किंवा फसू कसे नाही मित्रांनो आर बी आय वेगवेगळ्या माध्यमाने आपल्याला नेहमी सांगत असते नेहमी सावध करत असते की आपली पर्सनल डिटेल्स कोणाबरोबरच शेअर करू नका पहिल्यांदा तर हे सर्व फॉलो करणं आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे सर्वात जास्त गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला कर्ज देणारी कंपनी किंवा ऍप भारतातच आहे की नाही याची पहिल्यांदा सहानिशा करून घेणे कारण या सर्व गोष्टींच्या काही कारवायांमध्ये पोलिसांनी काही चीनी आणि कोरियन लोकांना सुद्धा पकडलेले आहे आणि जर त्या भारतातील असतील तर त्यांना आर बी मान्यता दिलेली आहे की नाही हे पाहणं सर्वात महत्वाचं ठरेल तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांचा व्याजदर किती असेल त्यांची प्रोसेसिंग फी काय असेल आणि त्यांच्याकडून आकारल्या जाणारी पेनल्टी किती असेल याची पहिल्यादाच शहानिशा करून घ्या त्याचबरोबर हे ॲप्स कोणत्या चा कंपनीचे आहेत त्या कंपनीचं जी एस टी रजिस्ट्रेशन आहे की नाही की बेकायदेशीर पद्धतीने ते आपल्याकडून जी एस टी वसूल करत आहे या सर्व गोष्टीची पहिल्यांदा खात्री करून घ्या आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वपूर्ण उपाय आहे तुम्हाला किती पैशांची म्हणजे कर्जाची गरज आहे हे समजून घ्या जर कमी पैशांची गरज असेल तर कर्ज न घेता मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून ऍडजस्ट करण्याचे प्रयत्न करा आणि मित्र नातेवाईकांकडून घेतल्यानंतर ते त्यांना परतसुद्धा करा म्हणजे भविष्यात कधी तुम्हाला गरज पडेल होऊ शकते कदाचित त्यापेक्षा मोठी गरज पडेल तर ते लोक तुमच्या मदतीसाठी धावून येतील पुन्हा तुम्हाला मदत करतील जर मित्रां कडून किंवा नातेवाईकांकडून घेतलेले पैसे तुम्ही वेळेत परत करत नसाल किंवा त्यांना गरज असेल तेव्हा परत करत नसाल तर ते भविष्यात कधीच तुमच्या कामात पडणार नाही मग तुमची अडचण कितीही मोठी असो जीवन मरणाचा का प्रश्न असो ना जर हे सर्व तुम्ही करत असाल तर अशा खोट्या कंपन्यांकडून खोट्या ॲप्सकडून तुम्हाला कर्ज घेण्याचं काम पडणार नाही आणि या सर्व मानसिक त्रासाला सामोरं जाण्याचं काम पडणार नाही आत्महत्या करण्याचं काम पडणार नाही मित्रांनो अशा फ्रॉड करणाऱ्या खोट्या कंपन्यांच्या किंवा ॲप्सच्या जाळ्यात तुम्ही कधी अडकले का तुमच्या सुद्धा अशा प्रकारचे आमिष या कंपन्यांनी ठेवलेले आहेत का कमेंटमध्ये नक्कीच कळवा इतर लोकांपर्यंतसुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती जाण्यासाठी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका आच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण समाजोपयोगी नवीन विषयासह भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र